माते माझा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश घेऊन महाराष्ट्रातून 414 कलश हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांच्या हिरव्या झेंड्यानंतर ते कलश काल दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीत या कलशांचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय. कलशासोबत आलेल्या स्वयंसेवकांचं पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलंय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात मागच्या वर्षभर अनेक विविध कार्यक्रम केले गेले होते आणि त्या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती माझा देश माझी माती या अभियानाने होत आहे. आणि त्या अभियानांतर्गत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची माती जी आहे ती राजधानी नवी दिल्लीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. राजधानी नवी दिल्लीमध्ये स्पेशल ट्रेननं जवळपास 414 पेक्षा अधिक कलश जे आहेत ते आणलेले आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश सरकारचा हाच आहे की युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण जागृत व्हावं. आणि आपल्या तालुका स्तरावरून आता राज्यस्तरावरती काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचा अंश आपल्याकडे आलेला आहे आणि तो आता पुढे भारताच्या पूर्ण अखंडत्वात विलीन होणार आहे. आम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे या सगळ्या हौशी आणि मेहनती युवकांचं स्वागत करायला फार आनंद होत आहे. मराठी अस्मिता आणि मराठी जोश या ठिकाणी दिसतो आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर हे सगळे युवक आणि सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत झाल्याचं आपल्याला ठिकाणी राजधानी नवी दिल्लीमध्ये पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन राजीव गौतमचं मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.